डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। माझ्या यूट्यूब चैनल वरती आपले स्वागत आहे। आई एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेंशियल हायस्कूल शेवगाव। डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश। इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत घटक वर्ड पझल्स आणि उपघटक क्रॉसवर्ड पझल्स रिडल्स, म्हणजेच शब्दकोडी कूटप्रश्न। क्रॉसवर्ड पझल्स रिडल्स या घटकावरती परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न विचारला जातो, म्हणून हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्यामध्ये पहिली महत्त्वाची बाब म्हणजे दिलेल्या प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करा। प्रश्न व्यवस्थित समजला म्हणजे आपल्याला उत्तराची दिशा मिळते। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणती अक्षरे वापरल्याने अर्थपूर्ण शब्द तयार होतात हे लक्षात घ्या। आणि तिसरी आणि शेवटची महत्त्वाची बाब म्हणजे कोडे सोडविताना दिलेले वर्णन अथवा संकेत समजून घ्या। या पद्धतीने तुम्ही प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन केलं, कोणती अक्षरे वापरल्याने अर्थपूर्ण शब्द तयार होतात हे लक्षात घेतलं, आणि कोडे सोडवताना दिलेले संकेत किंवा केलेले वर्णन लक्षात घेतले, तर हा प्रश्न सोडवण्यास अतिशय सोपा जाणार आहे। तो कसा? तर ते आपण काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊ। पहिला प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग स्क्वेअर ऑफ वर्ड्स विच टू लेटर्स विल यू राईट इन प्लेस ऑफ द डबल स्टार टू मेक फोर मीनिंगफुल वर्ड्स। पुढील शब्दांचा चौकोन पूर्ण करा, चार अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता दिलेल्या पर्यायातून डबल स्टारच्या जागी कोणती अक्षरे, दोन अक्षरे वापराल। तर या ठिकाणी वरच्या डाव्या कोपऱ्यात एस ए लेटर दिलेलं आहे, त्याच्याच बाजूला डबल स्टार आणि नंतर एन हे लेटर म्हणजे अक्षर दिलेलं आहे। एन या अक्षराच्या खाली पण या ठिकाणी डबल स्टार आहे, त्याच्या खाली डी हे अक्षर दिलेलं आहे। त्यानंतर इकडे डाव्या बाजूला एसच्या खाली पुन्हा डबल स्टार, खाली डी हे अक्षर दिलेलं आहे। डीच्या बाजूलाही दोन डबल स्टार आणि डी हे अक्षर दिलेलं आहे। आणि पर्याय दिलेले आहेत, एक डबल ए, दोन डबल यू, तीन डबल ई आणि चार डबल आय। ही सर्व अक्षरे आपण स्टारच्या जागी टाकून अर्थपूर्ण शब्द तयार होतात का हे आपल्याला पाहायचे। आणि हे पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन डबल ई, कारण या ठिकाणी एसच्या बाजूला डबल स्टारच्या जागी डबल ई घेतलं तर शब्द तयार होतो एस डबल ई एन सीन, म्हणजे पाहिले अर्थपूर्ण शब्द तयार होतो। एसच्या खाली आपण डबल ई ही अक्षरे घेतली तर एस डबल ई डी सीट, म्हणजे बी अर्थपूर्ण शब्द तयार होतो। डीच्या बाजूलाही आपण डबल ई ही हे अक्षर घेतली तर शब्द तयार होतो डी डबल ई डी, डीड म्हणजे काम किंवा कृत्य। आणि उजव्या बाजूला एनच्या खाली ही दोन अक्षरे घेतली आपण तर शब्द तयार होतो एन डबल ई डी, नीड म्हणजे गरज। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक तीन हा अचूक पर्याय आहे। दुसरा प्रश्न, विच वन लेटर विल यू राईट इन बोथ द प्लेसेस ऑफ स्टार टू मेक टू मिनिंगफुल वर्ड्स। दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता पर्यायातील कोणते अक्षर दोन्ही स्टारच्या ठिकाणी वापराल। आता या ठिकाणी जे स्टार दिलेले आहेत ते दोन वेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत। हा चौकोन आपण एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर खाली पर्याय दिलेले आहेत, पर्याय एक ई, दोन ओ, तीन आय आणि चार ए। या पर्याय मधला अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ओ, कारण ओ हे अक्षर आपण या ठिकाणी दोन्ही स्टारच्या जागी जर टाकले तर अर्थपूर्ण शब्द कसे तयार होतात तर पहा। वरती वरून दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये सी नंतर या ठिकाणी स्टार दिलेला आहे, तिथं ओ हे अक्षर घेतलं तर शब्द तयार होतो सी ओ डब्ल्यू, काऊ म्हणजे गाय, अर्थपूर्ण शब्द तयार होतो। आणि खाली आडव्या ओळीमध्ये टी डब्ल्यू नंतर आपण स्टारच्या जागी ओ हे अक्षर घेतलं तर शब्द तयार होतो टी डब्ल्यू ओ टू, म्हणजे दोन। म्हणजे या ठिकाणी हा जो काय पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हाच अजून पर्याय आहे। तिसरे उदाहरण,
I am the part of your body. I help you to eat. I help you to speak. What am I? मी तुमच्या शरीराचा एक भाग आहे, अवयव आहे. मी तुम्हाला खायला मदत करतो, मी तुम्हाला बोलायला मदत करतो, तर मी कोण आहे? आणि पर्याय दिलेले आहेत, एक टीथ, दोन माउथ, तीन लिप्स आणि चार चिक्स. आता या ठिकाणी या कोड्यामध्ये जे काही वर्णन दिलेलं आहे त्या वर्णनाचा आपणास आधार घ्यायचा आहे आणि त्या आधारे आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक दोन हा अचूक पर्याय आहे. कारण माउथ म्हणजे तोंड, जो आपल्या शरीराचा एक भाग आहे, अवयव आहे, त्याच्या मदतीने आपण खातो किंवा तो आपल्याला बोलण्यास मदत करतो. म्हणून पर्याय क्रमांक दोन हा अचूक पर्याय आहे. पुढचं उदाहरण, यू कॅन फील मी बट यू कॅनॉट टच मी ऑर सी मी. यू कॅनॉट लिव्ह विदाउट मी. हू एम आय. माझा स्पर्श तुम्हाला जाणवू शकतो परंतु तुम्ही मला स्पर्श करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही. तुम्ही माझ्याशिवाय जगूही शकणार नाही, तर मी कोण आहे? पर्याय दिलेले आहेत, एक वेदर म्हणजे हवामान, दोन स्मोक म्हणजे धूर, तीन एअर म्हणजे हवा आणि चार गॉड म्हणजे परमेश्वर. तर मग या ठिकाणी या कोड्यामध्ये देखील जे काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे किंवा संकेत दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील आणि त्यावरून आपणास असं सांगता येईल की पर्याय क्रमांक तीन एअर म्हणजे हवा हाच अचूक पर्याय आहे. तो कसा? कारण हवा आपल्याला जाणवते, आपण हवेला स्पर्श करू शकत नाही किंवा हवा आपण पाहू शकत नाही, परंतु हवेशिवाय आपण जगूही शकत नाही. कारण आपल्याला श्वास घेण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो तो हवेमधूनच मिळतो. म्हणून या चौथ्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एअर. पुढचं उदाहरण, आय लिव्ह ऑन लीव्स अँड ग्रास. आय एम द टॉलेस्ट लँड ॲनिमल. हू एम आय. मी पाला व चारा यावर जगतो. मी जमिनीवरील सर्वात उंच प्राणी आहे, तर मी कोण आहे? पर्याय आहेत, एक झेब्रा, दोन स्नेक, तीन हॉर्स आणि चार जिराफ. आपणा सर्वांना माहितच आहे या ठिकाणी संकेत दिलेला आहे की जमिनीवरील सर्वात उंच प्राणी जो पाला किंवा चारा खातो आणि असा प्राणी आहे जिराफ. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जिराफ. पुढचा प्रश्न, I am the biggest of all the land animals. I can smell peak leaves and fruits from trees and drink water with my nose. I use my nose as my hand. Who am I? मी जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. मी माझ्या नाकाने श्वास घेतो, गंध घेतो, पाने व फळे तोडून खातो आणि पाणी पितो. मी माझ्या नाकाचा हातासारखा उपयोग करतो, तर मी कोण आहे? आणि उत्तराचे या ठिकाणी पर्याय आहेत, पर्याय एक व्हेल, व्हेल म्हणजे देवमासा, दोन जिराफ, तीन एलिफंट आणि चार हिपोपोटॅमस म्हणजे पानघोडा. जर आपण या ठिकाणी जे काही संकेत दिलेला आहे तो जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला की जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे, तर आपला पटकन उत्तर आठवतं. जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे एलिफंट. म्हणून या ठिकाणी उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एलिफंट. कारण हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. तो आपल्या नाकाने वास घेतो आणि झाडाची पाने व फळे तोडून खातो आणि पाणी देखील पितो आणि आपल्या नाकाचा वापर तो आपल्या हातासारखा करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेम द व्हेकल विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो. पुढे दिलेल्या शब्दांच्या सहाय्याने एका वाहनाचे नाव सांगा. मग या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, हँडल, सीट, चेन, व्हील्स, पेडल. उत्तराचे पर्याय दिलेले आहेत, पर्याय एक आहे मोटर, दोन एरोप्लेन, तीन हँडक्राफ्ट, चार सायकल. तर आपण या ठिकाणी जे काही शब्द दिलेले आहेत, हँडल, सीट, चेन, व्हील्स आणि पेडल, हे सर्व एका वाहनाचे पार्ट्स आहेत, अवयव आहेत, भाग आहेत. तर मग ते कोणत्या वाहनाचे भाग आहेत? तर आपल्या पटकन लक्षात येईल की ते सायकलचे भाग आहेत. म्हणून उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार सायकल. त्यानंतर शेवटचं उदाहरण आपण पाहूया, चूज द करेक्ट लेटर टू मेक फाईव्ह मिनिंगफुल वर्ड्स इन द पझल. या शब्दकोड्यामध्ये पाच अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं या ठिकाणी अक्षर निवडायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी जे आपण यापूर्वी उदाहरणे पाहिले त्या ठिकाणी स्टार दिलेले होते. या उदाहरणामध्ये फक्त या चौकटी काय केलेल्या आहेत,
तर रिकाम्या सोडल्या आहेत, त्या ठिकाणी स्टार नाही. मग खाली उत्तराचे पर्याय दिले आहेत एक एल, दोन पी, तीन टी आणि चार डी. ही अक्षरे जर आपण त्या ठिकाणी टाकून पाहिली आणि कोणते अक्षर वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय हे पर्याय क्रमांक तीन टी. कारण वरती पहा, या ठिकाणी वरती आडव्या लाईन मध्ये जर आपण टी हे अक्षर टाकलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो जी ए टी ई, गेट म्हणजे प्रवेशद्वार. आणि त्याच टीच्या खाली पुन्हा आणखी दुसरा या ठिकाणी शब्द तयार होतो टी ई एन, टेन म्हणजे दहा. आणि पुन्हा या ठिकाणी मध्ये ई हे अक्षर दिलंय, त्याच्या बाजूला ई ए आणि टी हे अक्षर टाकलं तर ई ए टी, इट म्हणजे खाणे, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तसेच डाव्या बाजूला उभं देखील एक शब्द तयार होतो जी ओ ए टी, गोट म्हणजे शिळी. अशा पद्धतीने आपण जर शब्द कोड्यामध्ये दिलेले संकेत किंवा माहिती याचा आधार घेतला, कोणती अक्षर वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात हे आपण नीट व्यवस्थित समजून घेतलं तर हा प्रश्न सोडण्यास नक्कीच खूप सोपा आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.